जिल्ह्यात 144 कलम लागू असताना देखील नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करत आठवडे बाजारातील परिस्थिती कोरोना संक्रमणास निमंत्रण देत आहे। एकाच दिवशी अहमदनगर जिल्ह्यात 178 कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता 144 कलम लागू करून सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी, रात्रीची संचारबंदी या काळात मास्क वापर बंधनकारक केलेले असताना श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजारात धक्कादायक चित्र समोर आले, ज्यात आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीस आलेल्या व्यापाऱ्यांच्या तोंडाला मास्क नाही आणि खरेदी करणाऱ्या आलेल्या नागरिकांच्या तोंडालाही मास्क नाही। त्यात शारीरिक अंतर तर सोडाच, पण आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय। एकीकडे पोलीस आणि महसूल प्रशासन रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत असताना श्रीरामपूर पालिकेच्या वसुली विभागानं फक्त आठवडे बाजारातील वसुलीकडे भर दिल्याचं समोर आलंय। जर अशा प्रकारची परिस्थिती राहिल्यास त्याची मोठी किंमत शहरातील नागरिकांना मोजावी लागू शकते। एकंदरीत आज अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांनी 144 कलम हे लागू केलेलं आहे, कारण की कोरोनाचे पेशंट किंवा रुग्ण यांच्यामध्ये वाढ होत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर आता आपण श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजारात आहोत की ज्या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी जे माल विक्रीस आलेले लोक जे आहेत त्यांच्याही तोंडाला मास्क नाही आणि जे घ्यायला आता त्यांच्याही तोंडाला मास्क नाही। अशा पद्धतीने जर नागरिकांची गर्दी ही जर वारंवार अशीच होत राहिली तर नक्कीच या ठिकाणी कोरोनाचे पेशंट हे वाढेल आणि पुन्हा एकदा सरकारला लॉकडाऊन करायला लागेल। पर्याय त्यामुळे आठवडे बाजार देखील बंद होतील आणि इतर गोष्टींना सुद्धा परिणाम होणार आहे। यात आणखीन एक विशेष बाब म्हणजे या ठिकाणी नगरपालिका कर्मचारी हे आठवडे बाजारामधून कर वसूल करतात, ते अधिकारी या ठिकाणी देखील आठवडे बाजारात कर वसूल करायला आले, परंतु त्यांनी मात्र या ठिकाणी कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा नागरिकांना मास्क वापराची सक्ती केली नाही किंवा अशी ताकीद देखील दिलेली नाही आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीरामपूर शहरात नव्हे तर तालुक्यात अशा ज्या पद्धतीने नागरिकांनी हलगर्जीपणा केला तर नक्कीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याशिवाय राहणार नाही। यस्तेच मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकडे मी जयंत सावंत, श्रीरामपूर अहमदनगर।